राजस्थान हे बीजेपी आर एस एसचे गढ आहे, पण गेल्या वेळेस जिथे राजस्थान असेल, मध्य प्रदेश असेल आणि छत्तीसगड तिन्हीमध्ये काँग्रेसचं सरकार आलं होतं. अरे आम्हाला सगळ्यात जास्त मी मान्य करतो की राजस्थान मध्ये 5 वर्षांनी कायम बदल होत असतात. जेव्हा भाजपचं सरकार होतं त्यानंतर काँग्रेसचं आलं, काँग्रेसचं असल्यावर भाजपचं येतं, ही गेल्या आपण 40-50 वर्षाची परंपरा आहे. अशोक गेहलोत याने उत्तम काम केलं आहे, त्यांचं सरकार उत्तम काम करत आहे, तरी सरकार बदलण्याची परंपरा कायम ठेवली पाहिजे. ही तिकडल्या मतदारांची मानसिकता किंवा असते. मध्य प्रदेशमध्ये काही एक कमलनाथांचा थोडासा काळ वगळता नंतर पूर्ण वेळ भाजपचंच राज्य तिथे आलेलं आहे. आणि ज्या पद्धतीचं राजकारण गेल्या काही काळापासून सुरू आहे सर्व स्तरावर, त्याचाही परिणाम होतो. केंद्रीय यंत्रणा, केंद्रीय मंत्रिमंडळ पूर्णपणे प्रचारात उतरलं. विरोधकांची साधनं जी आहेत ती तोकडी पडली, साधनं पोचू दिली नाहीत. जे आमचे आश्रयदाते होते निवडणुकीतले, त्यांच्यावर अचानक धाडी सुरू होतात. अशा अनेक निवडणुका ह्या शेवटी युद्धासारख्या लढल्या जातात, मग ती गाझापट्टी असेल किंवा युक्रेन असेल. युद्ध आणि निवडणुका या सारख्या पद्धतीनं लढण्यात भारतीय जनता पक्षाचं तंत्र आहे, ते त्यांचं तंत्र आहे. आम्ही लोकशाही मानणारे लोक आहोत. काँग्रेसमधले जे अंतर्गत वाद या पराभवास कारण होते, विशेषतः राजस्थानमध्ये गेहलोत आणि पायलट यांच्यातला वाद असेल, मध्य प्रदेशमध्ये कमलनाथ आणि तिथी राजा यांच्यातला वाद असेल, किंवा छत्तीसगडमध्येही काही अंतर्गत अँटी इन्कम, यापुढे काँग्रेस पक्षाला इंडिया आघाडी मजबूत करण्यासाठी त्यांच्या पक्षात आणि इंडिया आघाडीतल्या समन्वयाच्या बाबतीत देशभरामध्ये नव्यानं विचार करण्याची गरज आलेली आहे. काही झालं तरी इंडिया आघाडी मजबूत राहील. ह्या 5 राज्यातील नव्हे तर मी 4 राज्य म्हणेन. मिझोरमचा निकाल काय लागणार सगळ्यांना माहिती आहे. तिथे ना भाजप ना काँग्रेस, तिथे स्थानिक पक्ष येतात, मिझो नॅशनल फ्रंट असतील किंवा अन्य असतील. तेलंगणाचा निकाल लागलेला आहे. या 3 राज्यांचा निकालाचा परिणाम 2024च्या निवडणुकांवर आणि इंडिया आघाडीवर होणार नाही. आम्ही मजबूत आहोत आणि मजबूत राहू. 6 डिसेंबरला इंडिया आघाडीची बैठक आहे, तातडीनं बोलवलेली आहे मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी. आणि महाराष्ट्रातून माननीय उद्धव ठाकरे त्या बैठकीला उपस्थित राहतील. देशभरातून इंडिया आघाडीचे सगळे प्रमुख नेते उपस्थित राहतील. त्याच्यामुळे इंडिया आघाडी मजबूत राहील. अर्थात काल आज जे निकाल लागलेले आहेत त्याच्यावरती त्या बैठकीत नक्की चर्चा होईल, पुढची पावलं ठरवली जातील, काय सुधारणा केल्या पाहिजेत, काय धडा घेतला पाहिजे ह्याच्यावर चर्चा होईल. मुख्यमंत्री पण गेले होते राजस्थान आणि तेलंगणामध्ये. नाही, ते त्यांच्यामुळेच ते जिंकले, मोदीमुळे कुठे जिंकले. म्हणजे ते गेले सगळे, म्हणून तर हे सगळं तेलंगणा काय झालंय पहा तेलंगणामध्ये. आणि राजस्थानमध्ये भारतीय जनता पक्ष हे राजस्थानच्या मतदाराच्या परंपरेनुसारच जिंकलेले आहेत. 5 वर्षाने तिकडे बदल हा नक्कीच होत असतो. पण भाजपचे नेते जे आहेत ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कोणी क्रेडिट देत नसताना हे पहा. शेवटी या सगळ्या राज्यामध्ये प्रचाराची सूत्र ही नरेंद्र मोदी यांच्याकडेच होती आणि अमित शहांकडे होती. आणि भारतीय जनता पक्षाला एकच चेहरा आहे, तो नरेंद्र मोदींचाच आहे. दुसरं काय, तो जर नसता तर देशाच्या प्रधानमंत्र्यांना राष्ट्र वाऱ्यावर सोडून, अनेक प्रश्न वाऱ्यावर सोडून भाजपला विजयासाठी असं राज्याराज्यात वणवण फिरावं नसतं लागलं.